Welcome student to the next lecture of a chapter rank of a matrix. In the last lecture we have discussed how we can take a transpose of a matrix. In this lecture we are going to take some examples on transpose of a matrix, then what is meant by minor cofactor of a matrix. So let's start with it. We have given the first example. If A is equals to minus 1, 2, 3, minus 4, 5, 0. This is the matrix of order what? 3 cross 2. That means number of rows are here 3 and number of columns are 2. And we have B of order 2 cross 3. Number of rows 2 and number of columns 3. Verify that AB dash is equals to B dash A dash. Manje AB transpose is equals to काय दाखवायचं आपल्याला B transpose A transpose शो करायचं. ओके, मग सगळ्यात आधी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, A B चा प्रॉडक्ट घ्यावा लागेल, त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज. ठीक आहे, ही एक हा एक मॅट्रिक्स भेटेल आणि आपल्याला A चा ट्रान्सपोज आणि B चा ट्रान्सपोज घ्यायचा आणि त्या दोघांचा काय घ्यावा लागेल, प्रॉडक्ट घ्यावा लागेल या पद्धतीने, आणि दोघं काय दाखवावं लागतील आपल्याला, इक्वल शो करावे लागणार आहे. सो we have consider AB, okay, A into B. हा आपला A, हा काय आपला B matrix आहे. आता बघा इथे पण 2 आहे, number of columns इथे 2 आहे, number of rows इथे 2 आहे, म्हणून product possible आहेत. आणि जे outcome matrix असेल त्याची order किती असणार आहे आपली, 3 by 3. हे last lecture मध्ये पण मी explain केलं होतं. सो बघा मग इथे minus 1 into 3 प्लस 2 इंटू 4, सेम वे मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस साइन 2 इंटू 0, मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेता येत असेल ना, मायनस 1 इंटू 2 हिअर प्लस 2 इंटू 5 हिअर. ओके, म्हणजे पहिल्या रोने तिघ कॉलमला मल्टीप्लाय करायचं, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टीप्लाय केल्यानंतर इथे लिहायचं, सेकंड रोने पहिल्या रोने सेकंड कॉलमला मल्टीप्लाय करून करस्पॉन्डिंग एंट्री. ओके, येणे याला आणि येणे याला, आणि नंतर काय घ्यायची, ऍडिशन. सेम आहे, आता सेकंड रोने पहिल्या कॉलमला मल्टीप्लाय करून ऍडिशन घ्यायची आहे, म्हणजे 3 इंटू 3 प्लस मायनस 4 इंटू 4, देन 3 इंटू मायनस 1 राईट हिअर प्लस साइन मायनस 4 इंटू 0, देन 3 इंटू 2 प्लस मायनस 4 इंटू 5, देन 5 इंटू 3 प्लस 0 इंटू 4, 5 इंटू मायनस 1 प्लस 0 इंटू 0, देन 5 इंटू 2 प्लस 0 इंटू 5. सो आफ्टर टेकिंग मल्टीप्लिकेशन अँड ऍडिंग देम वी गेट ए बी इज इक्वल्स टू व्हॉट, 518 मायनस 7 मायनस 3 मायनस 14 15 मायनस 5 10. Then if we take transpose of AB is equals to what? 518 AB dash AB transpose is equals to 518 minus 7 minus 3 minus 14 15 minus 5 10. Okay, this is what AB transpose. So we give it as equation number 1. We get left hand side. Now we will check what is right hand side. So let's see here, what is B transpose? B transpose is its transpose 3 minus 1 2 4 0 5. Then A transpose, we can write A transpose, and if we take the product of both like this, and we get matrix as it is, product as it is. Okay, if we observe that this matrix and this matrix is same, hence AB transpose is equals to B transpose A transpose. From 1 and 2, AB transpose is equals to B transpose A transpose. म्हणजे आपण काय केलेलं इथे, व्हेरीफाय केलेलं. ओके, नाऊ लेट्स कम टू द नेक्स्ट टॉपिक. 12th स्टँडर्ड मध्ये आपण मायनर को फॅक्टर ऑफ अन एलिमेंट हे आपण फाइंड आउट केलेले, त्यानंतर इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स पण आपण फाइंड आउट केलेले.
सेम इथे आपल्याला बघायचंय. त्याआधी आपण डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स हा आपण टॉपिक तुमचा ट्वेल्थ मध्ये झालेला आहे तरी सुद्धा आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी डेफिनेशन बघू डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. इफ ए इज इक्वल्स टू ए आय जे इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय? नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स ऑफ ए ऑर्डर ऑफ ऑर्डर एन. म्हणजे नंबर ऑफ रोज पण किती आहे? एन आहे. नंबर ऑफ कॉलम्स पण किती आहेत? एन आहेत. ओके, देन डिटर्मिनंटचं साईन, म्हणजे डिटर्मिनंट घेताना या पद्धतीने आपण साईन देतो. ओके, याला तुम्ही ऍज ए मॉड, पण मॉड काय करतो आपला निगेटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह करण्याचं काम करतो. इथे काय असतो? डिटर्मिनंट. या पद्धतीने आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंट करतो. इज कॉल्ड ए डिटर्मिनंट ऑफ ए अँड इट इज डिनोटेड बाय लाईक दिस अँड वी रीड इट ॲज डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, आणि डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. वी हॅव गिवन मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू 1 3 2 0 1 1 1 2 2. देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, वी राईट इन दिस सेम वे, आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू इन मॉड 1 3 2 0 1 1 1 2 2. देन बघा मॅट्रिक्स डिटर्मिनंट कसा घेतो, 1 as it is. ओके, नंतर हा रो हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा. व्यवस्थित लक्षात घ्या, इकडे बघा आता 1 3 2 0 1 1 1 2 2. माहितीये काय? डिटर्मिनंट घेताना कसा घेऊ आपण? 1 as it is नंतर हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा. 1 1 2 2 हे एलिमेंट उरले ना आपल्याकडे, मग क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं. 1 into 2 2, मायनस साईन द्यायचं. ओके, 1 into 2 2. नंतर इथे येतो अल्टरनेट साईन, येते इथे प्लस घेतलं तर इथे काय येईल? मायनस. नंतर हा 3 लिहायचा. ओके, मग 3 कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा. 0 into 2 0, मायनस साईन इथे ऍज इट जसं इथे पण घेत होतो. त्यानंतर 1 into 1 1. ओके, नंतर इथे मायनस साईन घेतलं तर इथे काय येईल आपलं? प्लस साईन. नंतर काय येईल? हा एलिमेंट 2. ओके, मग हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा. 0 into 2 0, मायनस साईन. 1 into 1 1, लाईक दिस वी गेट 2 minus 2 0. 0 into 1 0. नंतर मायनस 3 into 0 minus 1 इज व्हॉट? मायनस 1. हिअर 2 into 0 minus 1 इज व्हॉट? मायनस 1. सो वी गेट हिअर व्हॉट? मायनस 3 into -1 + 3. 2 into -1 - 2. सो वी गेट हिअर 1. दिस इज दी डिटर्मिनंट ऑफ ए. हा काय असतो आपला डिटर्मिनंट ऑफ ए. प्रॅक्टिस म्हणून तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपर्टीज बघू डिटर्मिनंटच्या. इफ ए इज अ ट्रायंगुलर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए इज द प्रॉडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट्स ओनली. ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? एकतर तो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल. अप्पर मध्ये काय असतात? बिलो द डायगोनल सगळ्या एंट्रीज काय असतात? 0. आणि लोअर ट्रायंगुलर मध्ये अबो द डायगोनल सगळ्या एंट्रीज काय असतात? 0 असतात. इफ ए इज अ ट्रायंगुलर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए, जर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करणं खूपच सोपं आहे. फक्त डायगोनलचे जे एलिमेंट असतात ना, हे जे डायगोनलचे एलिमेंट असतात यांचा फक्त काय करायचा? प्रॉडक्ट घेऊन घ्यायचा. म्हणजे 1 into 1 into 2, म्हणजे यांचा प्रॉडक्ट काय येईल? मग 2 येईल. हा काय झाला? डायरेक्टली डिटर्मिनंट. मग एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स घेऊ, 1 1 2 0 2 1 0 0 3. हा कोणता मॅट्रिक्स आहे? मग आपला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग तुम्ही बाय डेफिनेशन सुद्धा जाऊ शकतात, म्हणजे या वेने जरी फाइंड आउट केला तरी आन्सर तेच येणार आहे. आता काय अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, मग त्यांनी डिटर्मिनंट साठी काय सांगितलं? डायरेक्ट डायगोनलचा प्रॉडक्ट. डायगोनल कोणते कोणते आहेत? मग 1 आहे 2 आहे आणि 3. या सगळ्यांचा प्रॉडक्ट काय येईल? 1 into 2 2 2 into 3 काय असणार आहे? 6. म्हणजे डायरेक्टली याचा डिटर्मिनंट काय आलेला आहे? 6 आलेला आहे. लक्षात असू द्या, एमसीक्यू मध्ये किंवा 1 मार्क साठी विचारलं जाऊ शकतं.
त्यानंतर सेकंड बघा, इफ ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेनिंग ए झिरो रो ऑर झिरो कॉलम, म्हणजे एखादा मॅट्रिक्स असेल त्याच्याकडे एखादी रो असेल, समजा हा मॅट्रिक्स आहे बघा याच्याकडे एक रो एस त्याचे सगळे एलिमेंट काय आहेत झिरो आहे, तर ह्या केसमध्ये मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असणार आहे झिरो असणार आहे. किंवा एखादा कॉलम एखादा मॅट्रिक्स 1 2 0 0 2 0 9 1 0, बघा ह्या मॅट्रिक्सकडे पण एक पूर्ण कॉलम आहे त्याच्या सगळ्या एंट्रीज काय आहे झिरो. ह्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली त्याचा डिटर्मिनंट काय लिहू शकता डायरेक्टली झिरो. ही काय आपली प्रॉपर्टी सेकंड, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेनिंग ए झिरो रो ऑर झिरो कॉलम, म्हणजे एकतर त्याचा झिरो रो त्याच्याकडे एकतर झिरो रो असेल किंवा झिरो कॉलम असेल. या केसमध्ये डिटर्मिनंट ऑफ ए काय होणार आहे मग झिरो होणार. ओके, देन थर्ड हे बघा प्रॉपर्टी बघा, इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, देन डिटर्मिनंट ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज काय असतो सेम असतो. म्हणजे ए एक स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. मग आपण ए घेऊ आणि त्याचा ट्रान्सपोज घेऊ, दोघांचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही आणि तो काय असणार आहे दोघांसाठी सेम असणार आहे. म्हणजे एचा डिटर्मिनंट आणि ए ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट दोघं काय असणार आहेत सेम असणार आहेत. ओके, देन बी प्रॉपर्टी बघा, मग डिटर्मिनंट ऑफ के ए इज इक्वल्स टू के रेस टू एन इन टू डिटर्मिनंट ऑफ ए, वेअर के इज अ स्केलर अँड ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. बघा की के काय आपल्याकडे स्केलर, आणि के स्केलर म्हणजे काय आधीच बोललोय कोणता तरी एक नंबर असणार आहे, त्या नंबरने जर मॅट्रिक्सला मल्टीप्लाय केलं तर प्रत्येक एंट्रीला काय होणार आहे तो नंबर मल्टीप्लाय होणार आहे, आणि त्याचा काय घेतलाय आपण नंतर डिटर्मिनंट घेतलेला, आणि तो इक्वल्स टू कशा बरोबर असणार आहे के रेस टू एन, म्हणजे काय तो स्केलर आणि त्याची पॉवर एन. एन काय असणार आहे इथे मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे नंबर ऑफ रोज पण सेम असणार आहे, नंबर ऑफ कॉलम्स पण काय असणार आहे सेम असणार आहेत. मग त्या किती असणार आहे, जी मॅट्रिक्सची ऑर्डर असेल ना त्याची के रेस टू एन करायचं. ओके, जी मॅट्रिक्सची ऑर्डर असेल तो के रेस टू एन करायचा आणि त्याला कशाने मल्टीप्लाय करायचा आहे डिटर्मिनंट ऑफ ए ने, तर दोघं काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. एक एक्झाम्पल घेऊ आपण, समजा मी के ची व्हॅल्यू 2 घेतली, ओके, आणि ए मॅट्रिक्स घेतलेला आहे मी 3 4 2 1. ओके, मग आता हे व्हेरीफाय करून दाखवतो मी के ए, मग आधी काय घ्यावं लागेल आपल्याला के ए म्हणजेच काय, 2 ने पूर्ण मॅट्रिक्सला काय केलेलं आहे मल्टीप्लाय केलेलं आहे, म्हणजेच काय होऊन जाईल 2 × 3 6, 2 × 4 8, त्याच्यानंतर 2 × 2 4, 2 × 1 2. आता याचा डिटर्मिनंट बघा मग 6 8 4 2, याचा डिटर्मिनंट कसा येईल मग 6 × 2 किती झाले 12, मायनस 8 × 4 32, सो याचा डिटर्मिनंट काय भेटलेला आपल्याला -20. आता इकडे चेक करा मग, हे राईट हँड साइड घेऊ के रेस टू एन म्हणजे काय, के रेस टू एन इन टू डिटर्मिनंट ऑफ ए ना, मग बघा के रेस टू एन म्हणजे काय, के ची व्हॅल्यू तर काय आहे 2 आहे आणि एन काय मॅट्रिक्सची ऑर्डर, हा मॅट्रिक्स काय 2 × 2, म्हणजे ऑर्डर किती आहे मॅट्रिक्सची 2, म्हणजे 2 रेस टू 2 इन टू डिटर्मिनंट ऑफ ए कॅल्क्युलेट करायचं ना, तो पण कॅल्क्युलेट करू. ओके, मग 2 × 2 किती 4, आता मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट बघा 3 × 1 3, 4 × 2 किती 8. ओके, आणि मायनस साईन देतो म्हणून ते मायनस साईन. ओके, म्हणजे 4 × −5 दॅट इज −20. बघा के काय आले आपल्याला −20 त्याचा डिटर्मिनंट, सॉरी. ओके, आणि के रेस टू एन इन टू डिटर्मिनंट ऑफ ए काय आले आपल्याकडे −20. अशा पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी व्हेरीफाय केलेली. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा मग, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इन टू डिटर्मिनंट ऑफ बी, म्हणजे दोन मॅट्रिक्स असतील आपल्याकडे स्क्वेअर मॅट्रिक्स, त्यांचा प्रॉडक्ट घ्या आणि त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. तो कशाशी इक्वल टू असणार आहे, सेपरेटली दोघांचा डिटर्मिनंट घेतला आणि त्याचा प्रॉडक्ट घेतला, तर दोघं काय असणार आहे त्या केसमध्ये आपल्याकडे
सेम असणारे, ही काय झाली आपली थर्ड प्रॉपर्टी. ओके, त्यानंतर मायनॉर ऑफ एन एलिमेंट ऑफ ए मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्सचा एक एलिमेंट, म्हणजे मॅट्रिक्सकडे तर भरपूर एलिमेंट असतात ना, त्याचा मायनर कसा असतो, मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ ए मॅट्रिक्स. मग सो डेफिनेशन बघा, लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, दी मायनर ऑफ एन एलिमेंट ए आय जे, ए आय जे काय असणार आहे, मॅट्रिक्सचा एलिमेंट असणार आहे. मग माहिती ए आय जे कसा रिप्रेझेंट होतो, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम्स असेल तर याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करता येतं. देन मायनर ऑफ एन एलिमेंट ए आय जे, मायनर ऑफ एन एलिमेंट ए आय जे इज ए डिटर्मिनंट ऑप्टेन बाय, इज ए डिटर्मिनंट ऑप्टेन बाय डिलीटिंग दी आय थ्रो अँड जेथ कॉलम. काय करतो इथे, डिलीटिंग दी आय थ्रो अँड जेथ कॉलम फ्रॉम डिटर्मिनंट ऑफ ए, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम सफिक्स आय जे. म्हणजे बघा, ए आय जे चा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा आहे ना, मग ए आय जे चा कॉलम आणि रो काय करायचा, डिलीट करून टाकायचा, उरलेल्या मॅट्रिक्सचा काय घ्यायचा, डिटर्मिनंट घ्यायचा, तो काय झाला मायनर ऑफ ए आय जे. एक्झाम्पल बघणारच आहोत. त्यानंतर बघा, को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट ऑफ ए मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचा को फॅक्टर काय असतो ते बघू आपण. मग लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे बी बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, दी को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट ए आय जे, ए आय जे चा को फॅक्टर कसा फाइंड आउट करतो, आणि तो डिनोट कशाने केलेला आहे, कॅपिटल ए आय जे ने. मायनर कशाने डिनोट करतो, कॅपिटल एम आय जे ने. आणि को फॅक्टर कशाने डिनोट करतो, ए आय जे ने. इज डिफाइंड बाय ए आय जे इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू, फॉर्म्युला लक्षात असू द्या, लास्ट इयर पण बघितलेला आहे तुम्ही, मायनस वन रेस टू आय प्लस जे, म्हणजे आय आणि जे असणार आहे ना, त्यांची काय करायची, ऍडिशन इन टू एम आय जे, आणि एम आय जे काय आपला मायनर आहे. ओके, लक्षात आलेले हा फॉर्म्युला लक्षात असू द्या, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात येईलच. मायनस वन रेस टू आय प्लस जे, याची व्हॅल्यू काय भेटणार, एक तर मायनस वन रेस टू आय प्लस जे, जर इवन पॉवर असेल म्हणजे टू फोर सिक्स एट असतील तर आपल्याला मायनस वन ची इवन पॉवर काय असते, ऑलवेज वन असतो, आणि ऑड पॉवर असेल तर म्हणजे थ्री फाईव्ह सेव्हन हे काय असतात, ऑड नंबर आहेत ना, मग ऑड पॉवर काय असते, म्हणजे बघा मायनस वन चा स्क्वेअर काय असतो, वन असतो. सिमिलरली मायनस वन रेस टू फोर, मायनस वन रेस टू सिक्स, हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ना. मायनस वन चा स्क्वेअर म्हणजे काय, मायनस वन इंटू मायनस वन, आणि तो ऑलवेज काय असणार आहे, वन असणार आहे. आणि मायनस वन ची ऑड पॉवर किती असते, मायनस वन इंटू मायनस वन इंटू मायनस वन, मायनस वन इंटू मायनस वन किती, वन, वन इंटू मायनस वन मायनस वन. बघा ऑड पॉवर काय येते, मायनस साईन, आणि इवन पॉवर काय येते, प्लस साईन. ओके, देन आता काय बघणार आहोत आपण, यावरचे मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करण्याचे एक्झाम्पल बघू. मग आपल्याकडे टू क्रॉस टू चा एक मॅट्रिक्स आहे बघा, इफ ए इज इक्वल्स टू मायनस टू थ्री वन मायनस फाईव्ह, हा काय आपल्याकडे टू क्रॉस टू चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू. फाइंड मायनर्स अँड को फॅक्टर्स ऑफ, फाइंड मायनर्स अँड को फॅक्टर्स ऑफ ए वन वन ए टू वन आणि ए टू टू. म्हणजे ए वन वन म्हणजे कोणता, हा ए वन वन. ओके, ए टू वन कोणता आहे, हा आहे ना आपल्याकडे, आणि ए टू टू कोणता आहे, हा आहे. यांचे सगळ्यांचे काय, मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे. मग बघा, मायनर ऑफ एम वन वन, ए वन वन चा मायनर कशाने डिनोट होतो, एम वन वन ने. डेफिनेशन आताच बघितली ना आपण, एम वन वन म्हणजे काय, हा एलिमेंट आहे ना आपल्याकडे. एम म्हणजे ए वन वन चा मायनर फाइंड आउट करतोय, म्हणजे काय, ए वन वन चा काय, रो डिलीट करायचा आणि कॉलम डिलीट करायचा. रो आणि कॉलम डिलीट केला तर काय होईल, रो आणि कॉलम डिलीट केला तर काय होईल, मायनस टू साठी हा कॉलम आणि हा रो डिलीट करा, काय काय उरले आपल्याकडे, मायनस फाईव्ह, तो त्याचा मायनर काय आलाय, मायनस फाईव्ह. सिमिलरली एम टू वन, एम टू वन म्हणजे काय, ए टू वन चा मायनर फाइंड आउट करतो. मग ए टू वन ची पोझिशन काय, इथे वन,
मग वनचा रो डिलीट केला आणि काय केले कॉलम डिलीट केले इथे काय उरलाय थ्री मग थ्रीचा डिटर्मिनंट काय असणार आहे थ्रीच असणार आहे सिमिलरली आपल्याला ए टू टू कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून इथे काय एम टू टू मायनर ऑफ ए टू टू मग एम टू टू कोणता आहे आपल्याकडे मायनस फाईव्ह आहे मग मायनस फाईव्हचा हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर काय उरले मायनस टू आणि मायनस टूचा डिटर्मिनंट काय आहे मायनस टू हा डिटर्मिनंटचा साईन आहे मॉड्युलस नाही मॉड्युलस काय करतं मॉड ऑफ मायनस टू काय असतो टू असतो आणि मॉड ऑफ टू पण काय असतो टूच असतो म्हणजे निगेटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह करतो बट हा मॉड वेगळा आणि हा डिटर्मिनंटचा साईन आहे ओके नाव आपण को फॅक्टर फाइंड आउट करू को फॅक्टरचा फॉर्म्युला आताच बघितला ए आय जे इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू आय प्लस जे इंटू एम आय जे ए वन वन बघा मग हेन्स ए वन वन इज इक्वल्स टू आता बघा आय ची व्हॅल्यू वन आहे जे ची व्हॅल्यू वन आहे म्हणून इथे आय प्लस जे काय होईल वन प्लस वन आणि मायनस वन रेस टू काय होईल टू इवन पॉवर आहे म्हणून हे काय होणार आहे प्लस वन आणि इन टू एम आय जे ना म्हणजे एम वन वन एम वन वन काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण मायनस फाईव्ह बघा मग मायनस वनचा स्क्वेअर वन मायनस फाईव्ह ऍज इट इज वन इंटू मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह त्यानंतर को फॅक्टर ऑफ ए टू वन म्हणजे काय कॅपिटल ए टू वन ने डिनोट करतो आपण तो आणि मायनस वन रेस टू टू प्लस वन आणि एम टू वन एम टू वन काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण थ्री ओके सो वी गेट हिअर मायनस वन रेस टू थ्री इंटू थ्री दॅट इज मायनस वन रेस टू थ्री इज मायनस वन इंटू थ्री सो मायनस वन इंटू थ्री इज मायनस थ्री सिमिलरली ए टू टू इज इक्वल्स टू व्हॉट मायनस वन रेस टू टू प्लस टू मायनस वन रेस टू टू प्लस टू इंटू एम टू टू मायनस वन रेस टू फोर इवन पॉवर आहे म्हणून काय होणार आहे वन होणार आहे मायनस टू ऍज इट इज वन इंटू मायनस टू दॅट इज मायनस टू आता काय बघितलेलं आहे आपण मायनर हे सगळे काय होते मायनर आणि हे सगळे काय होते को फॅक्टर हे झालं टू क्रॉस टू साठी बघितलेलं आहे आपण सेम एक्झाम्पल थ्री क्रॉस थ्री साठी बघणार आहोत कारण की इथे माहिती आहे आपल्याला मायनस फाईव्हचा रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर एकच एलिमेंट उरायचं ना आपल्यास मग त्याचा डिटर्मिनंट तोच एलिमेंट असणार आहे मग आता बघा इथे थ्री क्रॉस थ्री एक एक्झाम्पल दिलेलं आहे फाइंड मायनर्स अँड को फॅक्टर्स ऑफ कसले कसले ए वन वन ए टू थ्री आणि ए थ्री टूचे या सगळ्यांचे काय फाइंड आउट करायचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर ओके मग ए वन वन कोणता एलिमेंट आहे हाय ओके त्यानंतर ए टू थ्री सेकंड रो आणि थर्ड कॉलम देन ए थ्री टू म्हणजे थर्ड रो आणि सेकंड कॉलम थर्ड रो फर्स्ट सेकंड आणि थर्ड रो आणि सेकंड कॉलम कोणता हा या सगळ्यांचे मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे ओके सो मायनर बघा मग एम वन वन याचा मायनर फाइंड आउट करायचा मग याचा कॉलम आणि रो डिलीट केल्यानंतर कोण उरलाय टू वन वन झिरो टू वन वन झिरो मग याचा डिटर्मिनंट कसा आहे टू इंटू झिरो झिरो मायनस साईन वन इंटू वन वन म्हणजेच काय भेटले मायनस वन त्यानंतर बघा ए टू थ्री म्हणजे काय एम टू थ्री एम टू थ्री म्हणजे काय हा ना मी याचा रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर कोण उरलंय हा कॉलम आणि हा रो वन झिरो थ्री वन वन झिरो थ्री वन मी याचा डिटर्मिनंट काय वन मायनस झिरो इंटू थ्री इज झिरो सो वी गेट हिअर वन देन ए थ्री टू चा मायनर फाइंड आउट करायचा मग मायनर कसा येईल आपला एम थ्री टू इज इक्वल्स टू व्हॉट दिस इज अवर एम थ्री टू सो हा कॉलम हा रो डिलीट केल्यानंतर कोण उरले वन टू मायनस वन अँड वन सो वी गेट हिअर वन इंटू वन वन मायनस साईन इथे लक्षात घ्या वन मायनस मायनस वन इंटू टू मायनस टू सो वी गेट हिअर व्हॉट वन मायनस मायनस प्लस वन प्लस टू दॅट इज थ्री हे काय बघितलेले आपण मायनॉर ओके सो नाऊ फ्रॉम दिस मायनॉर वी विल फाइंड व्हॉट को फॅक्टर्स खूपच इझी आहे नाऊ को फॅक्टर्स आर व्हॉट ए वन वन इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू वन प्लस वन इंटू एम वन वन हा काय होऊन जाईल मायनस वन रेस टू टू इंटू एम वन वन कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आला आपला मायनस वन सो वी गेट हिअर मायनस वनचा स्क्वेअर वन मायनस वन ॲज इट इज इथे काय आलं मग मायनस वन सिमिलरली ए टू थ्री को फॅक्टर ऑफ ए टू थ्री इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू टू प्लस थ्री इंटू एम टू थ्री
म्हणजेच काय झाले मायनस वन रेज टू फाईव्ह. एम टू थ्री काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण वन. सो लाईक दिस सो वी गेट हिअर मायनस वन रेज टू फाईव्ह इज मायनस वन वन ॲज इट इज मायनस वन इंटू वन मायनस वन. नाव को फॅक्टर ऑफ ए थ्री टू इज इक्वल्स टू वॉट मायनस वन रेज टू थ्री प्लस टू इंटू एम थ्री टू. सो वी गेट हिअर मायनस वन रेज टू फाईव्ह. एम थ्री टू काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण थ्री. सो पुट हिअर सो वी गेट मायनस वन रेज टू थ्री प्लस टू इज फाईव्ह. एम थ्री टू इज थ्री. सो मायनस वन रेज टू फाईव्ह इज मायनस वन इंटू थ्री. सो मायनस वन इंटू थ्री इज मायनस थ्री. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितलेले. तुम्ही होमवर्क म्हणून मी देईलच तर तुम्ही मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे. ओके नाऊ सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे पण लास्ट इयरला झाले खूपच इझी. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय ज्याचा डिटर्मिनंट काय झिरो आहे आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय ज्याचा डिटर्मिनंट काय नाही आहे झिरो नाही आहे. सो डेफिनेशन बघा. एक मार्क्सला विचारली जाऊ शकते सिंग्युलर मॅट्रिक्सचे डेफिनेशन. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज झिरो अँड नॉन सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज व्हॉट नॉन झिरो. डिटर्मिनंट झिरो असेल तर काय आलं सिंग्युलर अँड डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर काय आलं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो एक्झाम्पल बघू आपण. हा मॅट्रिक्स गिव्हन आहे आपल्याकडे त्याचा डिटर्मिनंट बघा. मग माहितीच आहे ते वन घेतो नंतर हा कॉलम आणि हा रो डिलीट करून याचा डिटर्मिनंट घेतो. मायनस वन इंटू टू मायनस टू मायनस साईन देतो वन इंटू थ्री थ्री. ओके देन मायनस याला मायनस साईन देतो अल्टरनेटिव्ह साईन देतो ना प्लस मायनस मायनस नंतर हा एलिमेंट घेतला थ्री. ओके आणि हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर टू इंटू टू फोर मायनस साईन देतो झिरो इंटू थ्री झिरो. नेक्स्ट हा प्लस झिरो घेतला. ओके दिस टू इंटू वन टू मायनस झिरो इंटू मायनस वन म्हणजेच काय झालं झिरो. सो वी गेट हिअर मायनस टू इंटू मायनस थ्री मायनस फाईव्ह इंटू वन मायनस फाईव्ह. सो वी गेट हिअर मायनस थ्री इंटू फोर अप्लाय केलं तर काय भेटणार आहे आपल्याला झिरोच भेटणार. म्हणजे ओव्हरऑल काय झालं आपलं झिरो. सो वी गेट हिअर मायनस फाईव्ह इंटू मायनस ट्वेल्व इज व्हॉट मायनस सेव्हन्टीन. हा काय आला आपल्याला नॉन झिरो नंबर भेटला. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे आपला नॉन झिरो. तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे की नॉन सिंग्युलर. डिटर्मिनंट जर नॉन झिरो भेटत असेल तर तो कोणता मॅट्रिक्स असेल आपला नॉन सिंग्युलर. हेन्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. एक सिंग्युलरचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए मॅट्रिक्स आपल्याकडे टू फोर एट फोर. ओके सो डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू. याचा डिटर्मिनंट कसा येईल टू इंटू एट किती सिक्सटीन मायनस साईन देतो फोर इंटू फोर सिक्सटीन म्हणजे सिक्सटीन मायनस सिक्सटीन झिरो. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय आलाय झिरो. हेन्स ए इज कोणता मॅट्रिक्स आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए जर झिरो येत असेल तर तो मॅट्रिक्स कोणता असतो आपला सिंग्युलर मॅट्रिक्स. लाईक दिस. ओके बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.